मी डॉक्टर अनिल धोंडीराम भोळे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी जिल्हा नाशिक विषय शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व व परिवर्तनच्या चौतीसाव्या तासिकेला आपण नव्याने या ठिकाणी भेटत आहोत या, या तासिकेमध्ये वर्ग संस्कृतीची रचना कशी आहे या हे या ठिकाणी आपण बघणार आहोत किंवा वर्ग संस्कृतीची रचना कशा पद्धतीने असावी लागते याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू शालेय संस्कृती हे व्यापक संघटन आहे शालेय समूहातून वर्ग संस्कृती निर्माण होत असते वर्ग संस्कृती म्हटली की आपल्यासमोर शिक्षक विद्यार्थी व वर्गातील भौतिक सुविधा दिसून येतात या तीन घटकांच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडून येत असते वर्ग संस्कृतीचे महत्व शालेय व्यवस्थापनावर अवलंबून असते वर्ग संस्कृती हे एक शालेय संघटन मानले जाते वर्ग सांस्कृतिक शिक्षणाच्या संदर्भात औपचारिक समूह तयार केलेला असतो वर्ग संस्कृतीची रचना होत असताना वर्गात विविध प्रकारचे स्तर आढळून येत असतात अशा विविध स्तरातून वर्ग संस्कृतीत एकात्मता निर्माण करून एक आदर्श रचना ही या ठिकाणी केलेली असली पाहिजे पहिली रचना करताना पहिलं घटक आहे मानसिक स्तर शालेय वर्गसंस्कृतीमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या भागातून आलेले असतात त्यांची शिकण्याची मानसिकतासुद्धा वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचा बौद्धिक स्तरसुद्धा वेगळा असतो त्यातील काही हुशार मध्यम व कमी बुद्धिमत्तेचे विद्यार्थी शिकत असतात हा मानसिक स्तर विचारात घेऊन मुख्याध्यापक आपल्या शाळेतील वर्गाची रचना करीत असतात हुशार मध्यम व कमी बुद्धिमत्ता हे निकष लक्षात घेऊन अनुक्रमे अ ब क अशा प्रकारच्या तुकड्या पाडून वर्गाची रचना केली जात असते दुसरं स्तर वर्ग संस्कृतीच्या रचनेत बौद्धिक स्तराला महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे अपंग स्तरावरील मुलांचा सुद्धा वर्ग रचनेत महत्त्वाचा विचार केला जातो काहींना शारीरिक अपंगत्व असेल काहींना दृष्टीदोष असेल तसेच काही कर्णबधीर असतील अशा विद्यार सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेश विद्यार्थी म्हणून शाळेत प्रवेश दिला जातो अशा सर्व प्रकारच्या अपंग मुलांचा विचार करून वर्ग रचनेत त्यांना वर्गात पुढे बसण्याची व्यवस्था शिक्षकांनी करावी म्हणजे त्यांना वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभागी करून घेता येईल तीन स्वभाव स्तर पिंडे, पिंडे मती भिन्न या उक्तीप्रमाणे शाळेच्या वर्गसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची मुले वर्गात शिकत असतात असे स्वभाव दोष असणारेच विद्यार्थी वर्गातील शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असतात अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा शोध शिक्षकांनी घेऊन त्यांची वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची सोय करण्यात यावी म्हणजे वर्गातील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेऊन रचना करण्यात यावी चार लिंगस्तर वर्गाची रचना करीत असताना लिंगभेद न करता मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्गाची रचना समानतेवर आधारित करण्यात यावी वर्गात मुलांबरोबर मुलींना समान दर्जा देऊन त्यांची बैठक व्यवस्था करण्यात यावी त्यामध्ये एक आड एक मुला मुलींचा बेंच ठेवून वर्गरचना करण्यात यावी अशा प्रकारची वर्गरचना केल्यामुळे मुला मुलीत भेद राहणार नाहीत जेणेकरून त्यांच्यात संप्रेषण प्रक्रिया घडून येत असल्यामुळे त्यांच्या वागण्यात धीटपणा निर्माण होण्यास मदत होऊ शकते पाच सामाजिक स्तर शाळेत येणारे विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून येत असतात त्यांचा स्वभाव वागणे बोलणे व वा राहणे यात विविधता दिसून येत असते अशा विद्यार्थ्यांचा विचार करून मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्ग संस्कृती उत्तम व चांगली राखली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करून अशा विद्यार्थ्यांना समान न्याय देऊन योग्य स्थान देऊन त्यांची वर्गरचनेत व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी स आर्थिक स्तर वर्गात शिकत असलेली मुले ही विविध आर्थिक परिस्थितीतून आलेली असतात त्यामध्ये काही गरीब श्रीमंत व मध्यम परिस्थितीची मुले वर्गात अध्ययन करीत असता करीत असताना त्यांच्या मनात वरिष्ठ व कनिष्ठपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते अशावेळी मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्गाची रचना करीत असताना एका एका बेंचवर गरीब श्रीमंत व मध्यम स्वरूपातील मुलांची बैठकीची व्यवस्था संमिश्र पद्धतीने करण्यात यावी वर्ग संस्कृतीवर परिणाम करणारे घटक शालेय वर्ग संस्कृतीवर विविध प्रकारचे घटक परिणाम करू शकतात असे अनेक घटक वर्ग संस्कृतीवर परिणाम करतात ते या ठिकाणी बघू एक विद्यार्थी संख्या आजकाल शालेय संस्कृतीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे कारण इंग्लिश मिडियमच्या निघालेल्या शाळा याचा परिणाम प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शाळेवर होत आहे वर्गात आज ज्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असायला पाहिजे तेवढीसुद्धा संख्या वर्गात दिसून येत नाही त्यामुळे वर्ग संस्कृतीवर परिणाम होताना दिसत आहे दोन गुणवत्तेचा विकास शालेय वर्ग संस्कृतीत बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र मध्यम व अप्रगत अशा प्रकारच्या विद्यार्थी वर्गात आढळून येतात अशा सर्व बौद्धिक स्तरातील विद्यार्थ्यांना एकसारखी अध्यापन पद्धती वापरल्यास त्याचा परिणाम म्हणजे काही विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तीन विद्यार्थ्यांची उदासीनता वर्गात एखादा उदासीन समूह असेल तर त्यांचे अवधान स्थिर असू शकत नाही त्यामुळे त्याचा परिणाम वर्गसंस्कृतीत निर्माण होणाऱ्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर होत असतो तसेच त्याच्या अध्ययन करीत असलेल्या घटकावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवरसुद्धा परिणाम होत असतो विद्यार्थ्यांचे वर्तन आजकाल शालेय वर्ग संस्कृतीमधील विद्यार्थ्यांची वर्तन पातळी खालावलेली दिसून येते विद्यार्थी वर्गात अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरू असताना वर्गात दंगा मस्ती करणे सहजगत्या शेजाऱ्याशी बोलणे खिदळणे विनोद करणे अशा कृती केल्यामुळे त्याचा परिणाम वर्ग संस्कृतीच्या नियंत्रण बाबीवर होतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अशा वर्तन प्रकारामुळे वर्गात शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता असते पाच विद्यार्थ्यांची बेजबाबदार वृत्ती आजकाल वर्गातील विद्यार्थ्यांची बेजबाबदार वृत्ती वाढत चाललेली दिसून येते त्यांची जबाबदारी टाळण्याची वृत्ती निर्माण होत आहे त्यामुळे त्याचा परिणाम वर्गात चालू असणाऱ्या कामकाजावर होतो ही वृत्ती वाढल्यामुळे फक्त वर्गात बसून ऐकणे एवढेच आपले काम आहे हा परिणाम वर्ग संस्कृतीवर होत असतो सा विद्यार्थ्यांची बेफिकीर वृत्ति आजकाल काल शालेय वर्ग संस्कृति मध्ये विद्यार्थ्यात फार बेफिकीर वृत्ति निर्माण होत है आज मुख्य मुख्याध्यापक शिक्षक व पालक कोणाचीच भीती राहिलेली नाही नहीं तो वेळेवर शाळेला येत नाही मध्येच तास चुकवितो व दिलेला अभ्यास पूर्ण करीत नाही अशा वृत्तीमुळे शालेय वर्ग संस्कृतीच्या कामकाजावर परिणाम होत असतो सात समूह भावनेचा अभाव वर्ग संस्कृतीत विद्यार्थी विद्यार्थ्यात एकेची भावना निर्माण होत नसल्यामुळे व परस्परात सहकार्य परस्परातील सहानुभूतीची भावना आणि एकमेकांबद्दलची आदराची भावना कमी होत असल्यामुळे वर्गसंस्कृतीच्या समूह भावनेवर परिणाम होताना दिसून येत आहे आठ शिक्षकाचे निरस अध्यापन वर्ग संस्कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा मानसिक स्तर भिन्न भिन्न स्वरूपाचा असतो तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जाणून घेऊन आपली अध्यापन पद्धती निश्चित केली पाहिजे तसेच शिक्षकांची अध्यापन पद्धती साचे साचेबद्ध असल्यामुळे त्यांचा वर्ग संस्कृतीवर विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापनाकडे लक्ष देत नाही व शिस्तीवर परिणाम होत असतो नऊ शैक्षणिक साधनांचा अभाव शैक्ष आजकाल शिक्षक शैक्षणिक साधनांशिवाय विषय घटकांचे अध्यापन करीत असतात शिक्षक शैक्षणिक साधनांचा वापर करीत नसल्यामुळे वर्ग संस्कृतीवर त्याचा परिणाम होत असतो उदाहरणार्थ घटकाचे आकलन होत नाही अध्ययनात अभिरुची वाटत नाही व वा शिस्त बिघडते तहा भौतिक सुविधांचा अभाव भौतिक सुविधांचा अभाव वर्ग संस्कृतीत भौतिक सुविधा असल्या पाहिजेत वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेशी बाके नसतील फलक नसतील प्रकाश नसेल वर्गात हवेशीर नसेल तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्वास्थ्यावर होतो तसेच अध्यापनाकडे लक्ष लागत नाही थोडक्यात वर्ग संस्कृतीत सुविधांचा अभाव असल्यास वर्गातील वर्गातील विविधता शारीरिक कौटुंबिक आर्थिक इत्यादी शालेय विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हा वर्गामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेत जात असतो शालेय वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी हा विविध सामाजिक स्तरातून आलेला असतो सर्वसामान्य मुलांबरोबर शारीरिक व मानसिक स्तरातील विद्यार्थी वर्गात शिक्षण घेत असतात तसेच कौटुंबिक आणि आर्थिक स्तरातील सुद्धा विद्यार्थी वर्गामध्ये शिकत असतात सर्वसामान्यपणे वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गात शारीरिक विविधता दिसून येते त्याचप्रमाणे कौटुंबिक व आर्थिक बाबतीतसुद्धा विविधता दिसून येत असते आता आपण खालीलप्रमाणे वर्गातील शारीरिक कौटुंबिक व आर्थिक बाबीतील विविधता पाहू त्याच्यामध्ये शारीरिक विविधता प्रत्येक मुलांना सर्वसामान्य शाळेत राहून शिक्षण घेण्याचा हक्क असतो शाळेच्या प्रत्येक वर्गात सामान्य विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजा असणारी मुलेसुद्धा शिक्षण घेत असतात दोन्हीमधील फरक एवढाच दिसून येतो की सर्वसामान्य प्रवर्गातील मुलांचा शारीरिक विकास झाल्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात तर विशेष गरजा असणारी मुले यांचा शारीरिक विकास न झाल्यामुळे शारीरिक विविधता दिसून येते शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्या प्रत्येक मुलांची बुद्धिमत्ता आवड अभियोग्यता व क्षमता या पूर्णपणे वेगवेगळ्या असतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक विविधता असणारी मुले वर्गामध्ये दिसून येतात ती म्हणजे दृष्टीदोष असलेली मुले कर्णबधीर मुले मतिमंद मुले व अस्थिव्यंग मुले अशा सर्व प्रकारच्या मुलांची शारीरिक विविधता याविषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल यामध्ये एक दृष्टीदोष असलेली मुले दृष्टीदोष असलेल्या मुलांना लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीतून तयार केलेले साहित्य वर्गात वापरणे आवश्यक असते त्यांना ऑडिओ कॅसेटच्या सहाय्याने शिकविता येते या विद्यार्थ्यांना मित्राची मदत घेता येते कर्णबधीर असलेली मुले वर्गामध्ये कर्णबधीर मुले असू शकतात ज्यांच्यामध्ये कानामार्फत होणाऱ्या संवेदनांचा अभाव असतो त्यामुळे त्यांना ध्वनी ऐकणे व संभाषण करणे अशक्य होते कर्णबधीर मुलांना शिक्षण देण्यासाठी खुनांची पद्धत म्हणजे हावभाव व हातवारे करून बोटांच्या साहाय्याने अक्षरांचे निरनिराळे आकार ओळखण्यास शिकवता येते मौखिक पद्धतीच्या द्वारे ओटांची हालचाल व हावभाव जाणणे तसेच बोटांच्या हालचालीतून दाबातून अक्षरे तयार करण्यास सांगणे या पद्धतीचा वापर केला जातो तीन मतिमंद असलेली मुले हा दोष मुलां मुलांमध्ये मेंदूच्या अपूर्ण विकासामुळे निर्माण झालेला असतो मुले आपल्या मित्राच्या साहाय्याने मूलभूत कौशल्य शिकतात खालच्या वर्गात वाचन व वा लिखाण करता येते चार अस्थिव्यंग असलेली मुले अशा मुलांच्या हाडांमध्ये सांधे स्नायू यामध्ये दोष असतो आपल्या मित्रांच्या साहाय्याने अशी मुले वर्गात शिकू शकतात दोन कौटुंबिक विविधता शालेय वर्गामध्ये शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी हा वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून त्याचबरोबर वेगवेगळ्या कुटुंबातून आलेला असतो ज्याप्रमाणे कुटुंबात व्यक्तीमध्ये परस्परात नातेसंबंध निर्माण होऊन प्रेमाचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते त्याचप्रमाणे शाळेच्या वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थी 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 यांच्यातसुद्धा शैक्षणिक वातावरणातून सहकार्याचे प्रेमाचे विश्वासाचे व आपुलकीचे नातेसंबंध निर्माण होऊन वर्गातील कौटुंबिक वातावरणात विविधता दिसून येते शालेय वर्गातील कुटुंब हे शिक्षणाचे अनौपचारिक केंद्र मानले जाते कौटुंबिक वर्गात प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला जातो लहान वयामध्येच मुलांवर कौटुंबिक वर्ग वातावरणातून चांगले संस्कार घडविण्याचे प्रयत्न वर्गात केले जातात वर्गावर्गातून कौटुंबिक नातेसंबंध जोडून विद्यार्थी व शिक्षक यांच्यात परस्पर अंतरक्रिया घडल्या जातात कौटुंबिक वातावरणातून प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा पाया घातला जातो त्याबरोबर संगोपनाची जबाबदारी घेतली जाते त्याला लागणाऱ्या आवश्यक गरजांची पूर्तता केली जाते त्याच्या संरक्षणाची जबाबदारी जबाबदारीही घेतली जाते भावनिक एकात्मता निर्माण करून शालेय वर्ग कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा आपुलकी व सहकार्याची भावना निर्माण करण्याचे कार्य हे शालेय वर्गात केले जात असते शालेय वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंबातून आलेला असतो त्यामध्ये काही गरीब मध्यम व श्रीमंत कुटुंबातून विद्यार्थी आलेले असतात त्यांच्यात वर्ग अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून एकात्मतेची व समानतेची भावना निर्माण केली जात असते तसेच त्यांच्यात सामाजिक व शैक्षणिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्न केले जातात तीन आर्थिक विविधता शालेय वर्गात शिकत असलेला विद्यार्थी हा विविध सामाजिक परिसरातून आलेला असतो त्याबरोबर तो विविध आर्थिक परिस्थितीतूनही आलेला असतो त्यामध्ये काही गरीब घराण्यातील मुले मध्यम घराण्यातील मुले व काही श्रीमंत घराण्यातील मुले वर्गात अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडविण्यामध्ये सहभागी झालेली असतात आजकाल आर्थिक सुबत्ता लाभलेली मुले शालेय वर्ग वातावरणात रमत असताना आपली एक वेगळी प्रतिष्ठा आहे अशा भावनेतून वर्गात शिक्षण घेत असतात तर काही गरीब घरातील मुले वर्गात शिकत असताना त्यांच्या गरजा भागत नसल्यामुळे ही मुले शालेय वर्ग वातावरणात आपण कुठेतरी कमी आहोत अशी मनाची भावना करून वर्गात शिक्षण घेत असतात शालेय वर्गामध्ये गरीब मध्यम व श्रीमंत या प्रकाराची मुले शिक्षण घेत असलेल्या वर्गात आर्थिक बाबतीत विविधता दिसून येते शिक्षकांनी वर्गातील आर्थिक संदर्भात दिसून येणारी विविधता लक्षात घेऊन वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगली घडवून आणण्याची भूमिका आणण्याची भूमिका घ्यावी तर अशा पद्धतीने श्रीमंत गरीब आहार भेद घेता या या प्रकारच्या सर्वांना समानतेची वागणूक दिली पाहिजे तर पुढील भागात वर्ग संस्कृती अध्यापनची व्यवस्था